तर आपला टॉर्टिया रॅप मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि त्याच्यावरती एक बटरची मस्त लेयर आलेली आहे। तर हा चीजी आणि झटपट बनणारा टॉर्टिया रॅप आपण टिफिनमध्ये देऊ शकता आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता। तर आज आपण ह्या टॉर्टिया रॅपचे दोन टाईप्स बनवलेले आहेत आणि ते कसे बनवायचे आहेत हे बघण्यासाठी करुणास किचन मराठीला पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन नोटिफिकेशनवर पण क्लिक करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा। तर टॉर्टिया रॅप बनवण्यासाठी आपण रेडीमेड टॉर्टियासुद्धा दुकानातून आणू शकता, पण आज आपण इथे घरच्या घरी मैद्याच्या पिठापासून रोटी बनवणार आहोत। तर सर्वात आधी आपण इथे एक कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मीठ ॲड करायचं आहे आणि इथे दोन टेबलस्पून आपण दही ॲड केलेलं आहे आणि हे सर्व पीठ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ह्यामध्ये कॉर्नमिलसुद्धा ॲड करू शकता म्हणजे आपले परफेक्ट टॉर्टियाज बनून जातील, पण आपण इथे मक्याच्या रोटीपासून हा रॅप बनवणार आहोत। आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्यापासून एक सॉफ्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता चिमूटभर बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि आपला पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे। तर ह्याला आता आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया आणि 15 मिनिटं झालेली आहेत, आपला पिठाचा गोळा मस्त सेट झालेला आहे आणि आता त्यामधून आपण इक्वल आकाराचे 4 गोळे तोडून घेऊया आणि ह्या गोळ्यांपासून आता आपण मक्याची रोटी बनवून घेऊया। तर आपल्याला इथे मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। आता तिला आपण अर्धी कच्ची होईपर्यंत शेकून घेऊया। बस आपल्याला एवढीच तिला शेकून घ्यायची आहे कारण आपण तिला पुन्हा बटरमध्ये रोस्ट करणार आहोत। तर आता आपण स्टफिंग बनवून घेऊया। आपण इथे 2 प्रकारच्या स्टफिंग्स बनवल्या आहेत। सर्वात आधी आपण इथे पनीरची स्टफिंग बनवून घेऊया। तर आपण एका पॅनमध्ये पनीरला तेलामध्ये हलकेसे रोस्ट करून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित क्रिस्पी करून घेऊया। आपण त्यांना क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत असे रोस्ट करून घेऊया। ओके, तर आता आपल्या व्हायरल रॅप बनवायची वेळ झालेली आहे। तर सर्वात आधी आपण जो मक्याच्या पिठापासून जी रोटी बनवलेली आहे तिला आपल्याला बरोबर सेंटरपर्यंत एका कैचीने किंवा चाकूने कापून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला रोटीला 4 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे। तुम्ही बघू शकता पहिल्या भागावरती आपण इथे सॉस लावून घेतलेला आहे, तुम्ही आपल्या कुठच्याही आवडीचा सॉस इथे लावू शकता। आम्ही इथे पिझ्झा सॉसचा वापर केलेला आहे, तुम्ही केचपसुद्धा लावू शकता। त्याच्या दुसऱ्या भागावरती आपण जे पनीर आता क्रिस्पी करून घेतलेले होते ते लावून घेऊया आणि त्याच्या तिसऱ्या भागावरती आपल्याला सॅलड लावून घ्यायचं आहे। आपण इथे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचा सॅलड लावलेला आहे, तुम्ही आपल्या कुठच्याही आवडीचा सॅलड इथे लावू शकता। आणि चौथ्या भागावरती आपण इथे मोझरेला चीज लावून घेतलेला आहे आणि आपल्याला तो व्हायरल हॅक माहीतच असेल। आता आपल्याला हे 4 भाग फोल्ड करून घ्यायचे आहेत। तर सर्वात पहिला भाग सॉसचा, मग पनीरचा आणि मग आपण सॅलडचा भाग चीजवरती फोल्ड करून घेऊया। तर आपला टॉर्टिया रॅप तयार झालेला आहे। आता ह्याला आपण मस्त बटरवरती सिझल करून घेऊया म्हणजे त्याचे आउटर लेअर मस्त क्रिस्पी होऊन येतील, बटरने याची टेस्ट अजून एनहान्स होते आणि चीजसुद्धा मस्त इथे मेल्ट होणार आहे आणि खाताना तेवढीच मजा येणार आहे। बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम चीजी असा आपला टॉर्टिया रॅप बनणार आहे। आता ह्या रॅपला आपण मधून कापून घेऊया आणि तुम्ही त्याचा मधला भाग सुद्धा बघू शकाल। तुम्ही बघू शकता मधून तो किती चीजी झालेला आहे आणि चीज मस्त मेल्ट झालेला आहे, पनीर सुद्धा किती मस्त दिसत आहे आणि तुम्ही इमॅजिन करू शकता खाताना किती मजा येणार आहे। चला तर मग आता आपण आपली दुसरी स्टफिंग बनवायला घेऊया। दुसऱ्या स्टफिंगमध्ये आपण पास्ता घालणार आहोत। तर पास्ताच्या स्टफिंगसाठी सर्वात आधी आपण इथे बर्गर सॉस बनवून घेऊया। त्यासाठी आपण 1-1 चमचा मेयो आणि टोमॅटो केचप मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यांना व्यवस्थित आपण इथे फेटून घेतलेला आहे आणि पास्ता आपण इथे नॉर्मल मॅगीचा पास्ता बनवलेला आहे। त्यासाठी आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हा मॅगीचा पास्ता घालून घ्यायचा आहे आणि त्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण टेस्ट मेकरसुद्धा ॲड करून घेऊया। तुम्ही तुमच्या चॉईसचा इथे पास्ता ॲड करू शकता, तुम्हाला जो फ्लेवर तो आवडतो तो तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये आपण थोडंसं चीजसुद्धा घातलेलं आहे म्हणजे पास्तासुद्धा एकदम चीजी बनणार आहे आणि पास्त्याचं पाणी आपण पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे।
तर आता आपण रॅप बनवून घेऊया। सर्वात आधी एका बाजूला आपण आपला बर्गर सॉस लावून घेऊया आणि त्याच्या दुसऱ्या भागावर आता आपण पास्ता ठेवून देऊया। पास्ता आपण इथे थोडासा थंड केलेला आहे आणि तिसऱ्या भागावरती आपण आता सॅलड लावून घेऊया। तुम्ही आपल्या चॉईसचा सॅलड इथे वापरू शकता। आणि त्याच्या चौथ्या भागावरती आपल्याला मॉझरेला चीज लावून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला टॉर्टिया रॅप एकदम चीजी बनणार आहे। आणि आता आपल्याला त्याला चारही भागांमध्ये फोल्ड करायचा आहे। तर आपला पास्ता रॅप सुद्धा तयार झालेला आहे। आता त्याला आपण बटरवरती मस्त सिझल करून घेऊया। तर आपल्या रॅपचे दोन्ही बाजू आपण मस्त क्रिस्पी बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि आपला टॉर्टिया रॅप सुद्धा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि आतून सुद्धा तेवढा चीजी बनलेला आहे। तर आपले दोन्ही प्रकारचे रॅप्स बनून तयार झालेले आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सद्वारे कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली।